वन्स अगेन वेलकम गाइस, पास झालं बस झालं या चॅनल मध्ये आपलं इंग्लिश सेशन चालू होतं, त्याच्यामध्ये मॉडल एक्झरसाइज हेल्पिंग वर्ब ज्याच्यामुळे काय कळतं, सगळे वर्ब मध्ये सेंटेन्स झालं त्याच्या अगोदर आपलं सेंटेन्स झालं ते कॅनचे, कॅनचं आपण सांगतो तुम्हाला शकतो किंवा शकते, मुलगी असेल तर शकते, म्हणजे एखादी क्रिया करण्याची अबिलिटी आपल्या अंगात आहे, म्हणजे एखादे काम आपण करू शकतो. ओके, आय कॅन स्विम, आय कॅन राईट वगैरे असे वाक्य घेतलं. आज आपल्याला बघायचं कुड, काय बघायचं कुड, कुडचा अर्थ शकत होतो, शकत होतो, एखादी क्रिया करत होतो अगोदर, म्हणजे करू शकत होतो, ते करता येत होतं आता करता येत नाही असे मी बोलतो. हे सध्याला करू शकतो, वर्तमान काळात करू शकत शकतो आणि करू शकत होतो. लक्षात घ्या, एखादी क्रिया येत होती, येत होती, ऍबिलिटी होती त्याची, आता नाही आहे. आता फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी डान्स करू शकत होतो, आता तेवढं चौच नाही. ओके, आता फॉर एक्झाम्पल सर, यू मन आय कुड डान्स. ओके, आय कुड डान्स म्हणजे मी नृत्य करू शकत होतो. आता फॉर एक्झाम्पल असं म्हणायचं, ओके, मला काय म्हणायचं की मी लहानपणी डान्स करू येत होतो किंवा मला अगोदर डान्स येत नव्हतं, आता येत आहे, शिकल्यामुळे आता येत आहे असं मला म्हणायचं, की काय म्हणायचं मला, मी नृत्य करू शकत नव्हतो. ओके, मी नृत्य करू शकत नव्हतो. ओके, निगेटिव्ह वाक्य, आय कुड नॉट डान्स. लक्षात ठेवा सगळे भूतकाळातले वाक्य, इथं करू शकतो, मी डान्स करू शकतो, आय कॅन डान्स, इथं आय कुड नॉट डान्स म्हणजे मी डान्स करू शकत नव्हतो. आता विचारायचं, मी डान्स करू शकत होतो का, मी नृत्य करू शकत होतो, मी नृत्य करू शकत होतो. ओके, किंवा काय लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतं, आपल्या एक्सप्रेशन डिपेंड असतं, नृत्य करू शकत होतो. ओके, काय करायचं साई कार्य आपण जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा साई कार्य आपण पहिला नाव सांगितलं, कुड आय डान्स. ओके, क्वेश्चन मार्क. आता मला समजा असं विचारायचं, मी नृत्य करू शकत नव्हतो, करू शकत नव्हतो, मला डान्स येत नव्हतं का, असं मला डान्स येत नव्हतं अशा टाईपचं. ओके, काय ना, कुड नॉट आय, ओके, कुड नॉट आय डान्स. क्वेश्चन, ओके, एखादी क्रिया करता येत होती भूतकाळामध्ये, एखादी क्रिया करता येत आहे इथे आहे ना, यू कॅन स्विम, यू कॅन डान्स, यू कॅन रन, यू कॅन सिंग, म्हणजे हे सगळं करता येत आहे, तुला येत आहे, तुला येत आहे, त्याला येत आहे, त्याला येत आहे, हे सगळं करता येत आहे, कॅनचा अर्थ करू शकतो, आय कॅन डू इट, मी करू शकतो. कुड म्हणजे शकत होतं, येत होतं, अगोदर येत होतं, आता येत नाही असं मी नाही म्हणत, करू शकत होतो. आता फॉर एक्झाम्पल, आय कुड रन फास्ट, मी फास्ट करू शकत होतो पण आता येत नाही. किंवा यू 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 कुड गेट अप अर्ली मॉर्निंग, तू उठू शकत होता, पहिला उठत होता तो सकाळी वगैरे, पण आता उठू शकत नाही, एखादी क्रिया भूतकाळामध्ये करू शकत होता, याचं मीनिंग असं होतं. ओके, बाय.